मानव समाचार मानवता के हक में। सोलापूर जिल्हे मध्ये आम्ही आरपीआयचा आताच वर्धापनदिन दिन साजरी झाला। याचा वर्धापन दिन सुरत आम्ही मुंबई मध्ये आणि पुणे मध्ये केलेले आहे आणि आता सुरत आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये करत आहोत। कारण सोलापूर जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये आता सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे। गेले कित्येक वर्ष शिंदे कुटुंब आरक्षणाचा फायदा घेऊन देशाचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्याचे मंत्री, आमदार, खासदार झाले। परंतु दलित समाजावर ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस शिंदे कुटुंब कधीच कुठे दिसत नाही। आत्ता जे दलित समाजावर अन्याय अत्याचार झाले आत्तामध्ये कुठलंच कुणाच्या घरी जाऊन त्यांनी कधीच गाठभेट घेतली नाही। आज तागायत लोकसभेमध्ये त्यांनी दलित समाजावर जो अन्याय अत्याचार झाला त्यामध्ये कधीच विधानसभेत आवाज उठवला नाही, कधीच आजपर्यंत लोकसभेत आवाज उठवला नाही। मध्यंतरी सुशील कुमार शिंदे साहेबांनी असं वक्तव्य केलं होतं की जो जो दलित समाज आरक्षणामुळे संपन्न झाला आहे त्याने आरक्षण सोडून द्यावे। मी जरूर त्यांना सांगू इच्छितो की आपण स्वतः संपन्न झालात का नाही हे स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःच करा आणि हा लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आता लढायचं का नाही, जर तुम्ही संपन्न झाला असेल तर तुम्ही लढायचं का नाही तुम्ही ठरवा। आणि एक आरपीआय खरात पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आहे। आदरणीय अजितदादा पवारसाहेब जे या सत्तेमध्ये महायुतीमध्ये सामील झालेले आहेत या पक्षाचा आम्ही मित्र पक्ष गेले 10 वर्षापासून आहे। त्यामुळे नक्कीच आम्हाला खात्री आहे की आम्ही आता सत्तेमध्ये सहभागी होऊ। परंतु आम्ही आता या महायुतीमध्ये आदरणीय अजितदादा पवारसाहेबांची भेट घेऊन आम्ही मागणी करणार आहोत की आरपीआय खरात पक्षाला ही लोकसभेची जागा सोडावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। कारण हा मतदारसंघ गेले कित्येक वर्ष आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असून सुद्धा आरपीआय पक्षाचा खासदार निवडून येणं गरजेचं होतं। परंतु आम्हाला नक्की खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये दलित समाज, आंबेडकरी समाज आरपीआय पक्षाला नक्कीच इथे खासदार बनवेल याची आम्ही अपेक्षा बाळगतो। शेवटी संविधानाने प्रत्येकाला समान अधिकार दिलेले आहेत। त्यामुळेच आम्ही सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला नक्कीच खात्री आहे जर महायुतीने आरपीआय खरात पक्षाला जी जागा जर सोडली तर नक्कीच आरपीआय पक्षाचा येथे खासदार निवडून येईल ही आम्ही अपेक्षा बाळगतो। राज ठाकरेंनी आज खबर परिषद घेतली आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की टोलचा झोल नाही झाला तर आम्ही महाराष्ट्र सर्व टोलमध्ये जाळून टाकू, काय भूमिका आहे? एक तर त्यांच्या या वक्तव्य जर त्यांनी केलं असेल या वक्तव्याचा निषेध करतो। काल सुद्धा त्यांनी जाऊन त्यांचे कार्यकर्ते जे उपोषणच बसलेले आहेत त्यांना तिथं भेट घेतली आणि त्यांनी तिथं वक्तव्य केलं की आपलं हे उपोषण काम नाही। नेमकं तुमचं काम काय आहे राज्यामध्ये? ह्या राज्य आणि देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालतो। त्यामुळे तोडफोड वक्तव्य जर केलं असेल तात्काळ मी अटक करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना करतोय। कारण राज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा चालतो। प्रत्येक वेळेस तोडफोडीची भाषा करणे म्हणजे ही दादागिरीची भाषा आहे। त्यामुळे वेळीच त्यांना अटक करणं ही अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे राज्य सरकारला मी मागणी करतोय त्यांनी जर असं वक्तव्य केलं असेल तर त्यांना तत्काळ अटक करा।